अक्कलकोट तालुक्यातील संगोगी येथील ग्रामपंचायतीतर्फे आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी हनुमान मंदिरात ग्रामसभा बोलवण्यात आली होती. गावातील सर्व नागरिक यावेळी उपस्थित होते. त्यात पोलीस व्हेरिफिकेशन व अर्ज कोणाचे असेल तर त्यांनाच तंटामुक्त अध्यक्ष निवडण्यात येईल असे सरपंचांनी म्हटलं. त्यात लक्ष्मीकांत श्रीमंत खेड यांचे एकच अर्ज आलेले सरपंचांनी सांगितले. नागरिकांनी यावेळी एकच गोंधळ केला कारण गावातील नागरिकांना कोणालाही माहिती नाही व तशी सूचनाही देण्यात आली नाही म्हणून ग्रामसभेत गोंधळ उडाला. या गोंधळ आवाजामुळे गावातील नागरिकांनी बघण्याकरिता एकच गर्दी केली होती. नागरिकांनी सरपंचाला विचारले की गावात कित्येक जण तंटामुक्त अध्यक्ष होण्यासाठी इच्छुक आहेत परंतु एकच अर्ज कसे काय आले म्हणून एकच गोंधळ झाले. त्यावरून सरपंच म्हणाले की कोणाचेही अर्ज आलेले नाहीत. हे एकच अर्ज आल्याने हेच अर्ज मंजूर करण्यात येईल असे म्हणताच त्यावरून पुन्हा एकच गोंधळ उडाला. ग्रामसभा मात्र स्पीकर मध्ये सांगितली जाते. तंटामुक्त अध्यक्ष होण्यासाठी नवीन नियम जर आले तर दवंडी का दिली नाही व नियम कोणालाही का सांगितले नाही म्हणून हा गोंधळ उडाला होता. पोलीस व्हेरिफिकेशन लागत असेल तर का सांगितले नाही असे म्हणत तंटा झाला. त्यावरून सर्व नागरिकांनी उठून गोंधळ करण्यास सुरुवात केली. यावेळी नागरिकांनी सांगितलं की 15 ते 20 दिवस अगोदरच दवंडी देऊन ग्रामसभा बोलावणं व पोलीस व्हेरिफिकेशन काढण्यासाठी 15 ते 20 दिवस लागतात म्हणून नागरिकांनी यावेळी तक्रार केली. त्यावेळी ही ग्रामसभा रद्द करण्यात आली व ग्रामसभेत स्थगिती देण्यात आली. ಏ ದತ್ತು